विद्यार्थी मित्रांनो आय टी आयच्या ॲडमिशनच्या तारखा जाहीर बर झालेल्या आहेत बरोबर आहे आपण व्हिडिओसुद्धा टाकलेला आहेत त्याचा काल आणि तुम्हाला प्रश्नसुद्धा पडले असतील तर त्याच्यासाठी आता आपण बघणार आहात की तुम्हाला तुम्ही जे प्रश्न विचारले आहेत आय टी आयच्या ॲडमिशन बाबतीत आणि ज्या काही तारखा असतील जे काही प्रश्न ते आपण बघूया पहिला बघा प्रश्न काय म्हणतोय नॅशनॅलिटी नाही कास्टवर चाललेलं ना हां ठीक आहे याच्याकडे नॅशनलिटी नाही आहे तर कास्टवर ॲडमिशन होते आपल्याला नॅशनलिटची गरजच नाही आहे आय टी आयच्या ॲडमिशनसाठी ठीक आहे फक्त आपला कास्ट आप जरी थी। आप असली तरी चालते हा काय म्हणतो पी डी एफ द्या सर त्या नोटिफिकेशनची अरे ते आपली ॲडमिशनची जी वेबसाईट आहे ना आय टी आयची काय करायचं आय ॲडमिशन आय टी आय म्हणून सर्च करायचं गुगलवर पहिलं जे पेज येईल महाराष्ट्राचं ते ओपन करायचं तिथे नोटिफिकेशन आहे बाजूला डाउनलोड करून घे कोणते डॉक्युमेंट लागतील सर सांगा प्लीज फॉर्म व्हेरिफिकेशनसाठी बरं एका सेकंदात सांगतो दहावीची मार्कशीट टी सी कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलेअर नॅशनॅलिटी असेल तर नॅशनॅलिटी आधार कार्ड ठीक आहे यासारख्या गोष्टी तुम्हाला लागेल नेक्स्ट बघा नॉन क्रिमिलेअर लागेल का हो लागते ना असेल तर टाका म्हणजे नसेल तुमच्याकडे तर काढायला टाका त्याची पावती घेऊन या ठीक आहे चालेल सर व्हेरिफिकेशनची पावती ॲडमिशनच्या वेळेला लागेल का पावतीची गरज नाही आहे पण असू द्या तुमच्याजवळ ठीक हो, आहे जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही हे दहाची ओरिजिनल मार्कशीट पण घेते काय हो ॲडमिशनच्या दिवशी घेऊन घेईल तुमची ओरिजिनल मार्कशीट नॉन क्रिमिलेअर काळाला टाकले आहे पण अजून नाही आले ते तेच पावती ना ॲडमिशन होऊ हां पावतीवर ॲडमिशन होऊन जाईल तुमची ठीक आहे एखादं डॉक्युमेंट नसेल तर चालवून जाईल परंतु आता तुमच्याकडे समजा नॉन क्रिम्युलेअर नाही आहे या वर्षीची तर जुन मागच्या वर्षीसोबत घेऊन जायचे फक्त की आहे बॉ ठीक आहे काढतो आम्ही मागच्या वर्षीसोबत घेऊन जा ॲडमिशनच्या वेळेस चालेल पण पावती लागेल ओरिजिनल सर टी सी सर्टिफिकेट चालेल का आय टी आयला ॲडमिशन करताना आ टी सी सर्टिफिकेट म्हणजे काय समजलं नाही भाऊ भानगड हे ठीक आहे टी सी चालते ना ॲडमिशन करताना पण हे टी सी सर्टिफिकेट म्हणजे समजलं नाही सर आय टी आय कन्फर्मेशन आणि ऑप्शन एक दिवसात करू शकतो का म्हणजे बावीस तारखेला कन्फर्मेशन आणि ऑप्शन दोन्ही टाकू शकतो का हो अरे पाच मिनटात कन्फर्मेशन झालं काय एका मिनटात ॲडमिशन आपल्याला ऑप्शन टाकता येते काही वांदा नाही एका दिवशी दोन्ही करता येते फॉर्म भरणे फॉर्म कन्फर्म करणे सर्व एका दिवशी होऊन जाते ऑप्शन टाकणे हे वांदा नाही सर टी भरण्यासाठी गॅप सर्टिफिकेट लागते का नाही काही गरज नाही आपल्याला गॅप सर्टिफिकेटची माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही मिळत माझ्या फॉर्म कन्फर्म कसा करू आता तुमची कास्ट कोणती आहे तुला सांगितलं नाही ना भाई हां आता ओपन ओपनसाठी लागत नाही कास्ट सर्टिफिकेट बाकीच्या कास्टचा जर असेल तर तुला कास्ट सर्टिफिकेट लागेलच तुझी नसेल तर कमीत कमी तुझ्या भावाची बहिणीची जी असेल ते किंवा वडिलांची तरी लिहावी लागेल कोणाचीच नसेल तर ते डॉक्युमेंट म्हणजे सगळं कास्ट सर्टिफिकेट काढायला टाक त्याची पावती घे आणि पावती घेऊन ॲडमिशनला जा सर माझं डोमेशन सर्टिफिकेट निघत नाही असं होऊच नाही शकत जो भारतात राहते त्याचा डोमेशियल सर्टिफिकेट निघतेच सर ॲडमिशन निश्चित करायसाठी स्वतः पासबुक पाहिजे का स्वतःचं पासबुक बिलबुकचं काही गरज तर नाही इथे हां ते काही गरज नाही पासबुकची कोण सांगितलं एक एक ऐशी राऊंड आयात का एक ऐशी राऊंड आयात का हे समजलं नाही रे काय तर सर मी ट्रेड टाकले आहे पण मला त्या, त्यात त्याच्यातले काही ट्रेड पाहिजे नाही मग मी काही ट्रेड डिलीट करू शकतो का हां बिंदा चोवीस तारखेपर्यंत तुम्ही किती काही ट्रेड कमी जास्त करू शकता ठीक आहे सर मला समजा सेकंड नंबर ट्रेड लागला आणि तो पाहिजे असेल तर ॲडमिशन करू शकतो का हां सेकंड लागला तर करू शकता ना फक्त पहिल्या राऊंडसाठी जर पहिला लागला ना तर तुम्हाला ॲडमिशन करावीच लागेल ला, जर ॲडमिशन नाही केली तर पुढचे राऊंड तुम्हाला करता येणार नाही एवढं ये लक्षात ठेवा खान ह्या कोण कौन, सर कोणत्या स्टेटमध्ये राहता अरे भाऊ मराठी बोलतो ना एवढी प्युअर गावरानी थे पण मग कुठं राहणार आहे महाराष्ट्रात सर मला मेकॅनिकल कारपेंटर पेंटिंगमध्ये आय टी आय करायचा आहे पण मला बुलढाणामध्ये कुठेच कॉलेज नाही मिळत आहे तर तुम्ही कुठे बरं मी हे कुठला तुमचा ट्रेड कोणत्या कॉलेजमध्ये सापडतो मी ते कसं सर्च करायचं मी सांगून देईल एकदा तुम्हाला ठीक आहे त्याचासुद्धा व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ टाकून देईल सर आम्ही आधीच फॉर्म भरला आहे चालन का आधीचा फॉर्म म्हणजे पंधरा पंधरा जून नंतर तुम्ही तो फॉर्म भरला आहे तो फॉर्म चालतो ना एकच दहा फॉर्म भरायचा क्लास टेन्थमध्ये चौऱ्याऐंशी पर्सेंट आहे तर इलेक्ट्रिशियन ट्रेड भेटेल का अरे बापरे हे या प्रश्नाचं उत्तर मी नाही सांगू शकणार रे हां पुऱ्या महाराष्ट्रात कुठं काय ताल आहे मला कसं कमाईत माहीत राहणार ठीक आहे चांगले प्रशंटेज आहे सर फर्स्ट मेरिट लिस्ट लागल्यावर फर्स्ट राऊंडची वाट बघावी लागेल का ॲडमिशनसाठी हो हो राऊंड म्हणजेच ॲडमिशनच्या डेट असतात रे राऊंडलाच काय म्हणतात ॲडमिशनच्या ॲडमिशनच्या डेट्स असतात त्या फर्स्ट राऊंड म्हणजे ॲडमिशन त्या टाईम पिरियडमध्ये ॲडमिशन करावी लागते असं असते ते सर एस जी बी ए यू बी ए फायनलचा रिजल्ट तर लागायचा आहे आणि जर फर्स्ट राऊंडमध्ये नंबर लागला तर मग ॲडमिशन कशी होईल ठीक आहे ना काही हरकत नाही त्यांना सांगा कॉलेजचं डोमिशन घेऊन जा की हा याची टी सी बिथं आहे रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला देईल ठीक आहे डॉक्युमेंट डील ना तुम्हाला रिजल्ट लागल्यानंतर बोट ठीक आहे ना बोनाफाईट घेऊन या ॲडमिशनच्या दिवशी ते समजा होऊ शकते ॲडमिशन होऊ शकते ठीक आहे हंड्रेड पर्सेंट कन्फर्म नाही सर कॉलेज केव्हा चालू होईल ॲडमिशन झाली का लगेच तुमचं ता कॉलेज चालू होते काही वांदा नाही पहिला नाही लागला आणि दुसरा ऑप्शन लागला तर सेकंड राऊंडमध्ये जाऊ शकतो का हो तुम तुम्हाला जर सेकंड म्हणजे पहिलं तो ऑप्शन पाहिजे नसेल सेकंड ऑप्शन काही वांदा नाही नेक्स्ट राऊंड करा माझी बारावी झाली आहे तर एल एस सी दहावीची लागलेली बारावीची टी सी बारावीची आता जे शेवटलं क्वालिफिकेशन असेल त्याचे टी सी असेल तुमच्याकडे तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असतं तर तुम्हाला ग्रॅज्युएशनची टीच असती हा काय म्हणतो सर मी एक एक सेकंद थांबा सर मी एकच वेळी पाच ऑप्शन वेगवेगळ्या कॉलेजला टाकून आहे तर सर संपूर्ण फेरीसाठी बदलत राहायचे की असाच राहू द्यायचे स शेवटपर्यंत सर, सर कसं आहे तुम्हाला वाटलं तर तसंच ठेवा नाही तर प्रत्येक राऊंडला चेंज करा काही हरकत नाही तुम्हाला कसं वाटेल सगळं तुमच्यावर आहे पण तुम्ही आपल्याला चेंज करता येतात ठीक आहे ॲप्रेनशिप ॲप्रेनशिपला कंप कंपन्या कशा बघायच्या अरे ते इंडिया ॲप्रेनशिप काहीतरी वेबसाईट आहे रे त्याच्यावर जा जरा ॲप्रेनशिपचं काय विचारतो ॲडमिशनच्या वेळेस सर ऑप्शन एडिट करता येते का हो आत चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन ऑप्शन एडिट करता येते सर नाव ट्रेड मिळाल्यावर प्रथम काय करायचे मी सांगतो ना जरा धीर धर ना जेम ते ॲडमिशन चालू व्हायची आहे सांगतो तुम्हाला हळूहळू काही वांधा नाही काही भिऊ नका चॅनलसोबत राहा सर लिस्टमध्ये नाव लागलं पण एस एम एस नाही आला तर कसं अरे मी सांगतो रे काही वांधा नाही सगळे उपाय आपल्याजवळ एकशे एक एकशे एक दोन उपाय आपल्याजवळ काही टेन्शन नाही घ्यायचं कोणत्याच गोष्टीचं फर्स्ट मिरिट लिस्ट नंबर नाही लागला तर सेकंडला पार्टिसिपेट कसे करायचं सांगतो ना काही करावं लागत नाही डबल फॉर्म भरावं लागत नाही ह्या प्रश्न ना चांगला आहे डबल फॉर्म भरायची गरज नाही ठीक आहे आय एम सी स्कॉलरशिप मिळते का नाही सर नंबर भेटेल का नाही सर ब्याऐंशी पर्सेंट चांगले आहे फर्स्ट राऊंडचे ट्रेड बदलता राहील राहील का प्लीज बदलता येते चोवीस तारखेपर्यंत आणि तुम्ही जर एकदा ट्रेड टाकले तर ते चारही पेरीसाठी तेच ट्रेड राहतात जर तुम्ही बदलले नाही तर ठीक आहे सर मला आय एम सी ट्रेडमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे लिस्ट कधी लागते याची लिस्ट जी असते ना सगळं सोबतच लागते तुम्ही फक्त ट्रेड वेगळे निवडता आय एम सीचे बाकी काही करत नाही ठीक आहे कुठेही वेगळं असं काही करावं लागत नाही सगळं एक सोबतच असते त्याचं सर आम्ही कन्फर्मेशन आणि ऑप्शन भरून झाले आहे तर आम्हाला आता मॅसेज हां मॅसेजचंच वाट बघायचं आता बाकी काही नाही ठीक आहे सर सब्सक्राइबर कितने हे काय राव सर कॉलेज कित तारखेपर्यंत तो चालू होती हो ना, थाम जरा तुम ऐडमिशन से होदा सर मैंने वायरमन आई टी आई ही किया था और फिर बीच में छोड़ दिया था आधा किया हाँ और वो कॉलेज से टी भी निकाल ली थी बर अब मुझे दूसरे आई में पढ़ना है तो मेरे नंबर लगेगा क्या सर ओ कौन नहीं परसेंटेज मेरे बसला तो व्यवस्थित तो के बंदा नहीं भेटूँ दे ठीक है चल सर मला अठ्याहत्तर पर्सेंट आहे फिटरला भेटेल का ॲडमिशन चान्सेस आहे भेटायचे चांगले पर्सेंटेज आहे तुला ठीक आहे त्याच्यानंतर एक सेकंद थांबा अटक लॉटतं हे डबल